त्यांना मी तुला इंडियामध्ये पाठवतो इथे एक खूप महत्वाची गोष्ट शिकण्यासाठी. तुला इंडियामध्ये पाठवण्याचा माझा हेतू आहे ती गोष्ट शिकणे. तुझी गर्लफ्रेंड आहे ना? काय गर्लफ्रेंड? नाही रे, आपल्या गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड या गोष्टींवर विश्वास नाहीये. आणि मुळात प्रेम या गोष्टीवरतीच माझा विश्वास नाही. त्या सगळ्या गोष्टी आहे ना, माणसाला आहे ना, मागे घेते. यु नो, मला बर्गरपेक्षा ना इथला वडापाव जास्त आवडतो. तिथल्या लंडन ब्रिजपेक्षा इथला वर्ली सिलिंग जास्त आवडतो. आणि आईस्क्रीमपेक्षा मला बर्फाचा गोळा जास्त आवडतो. मला असं वाटतं की लोकांना ना लिरिक्स इन्स्पायर करतं, जसं मला केलं. आवडतो मला तो. मला सगळं वाटतंय रे, बुलेट ट्रेन, टेंजी नेटवर्क, एव्हरीथिंग इज पॉसिबल, बट नॉट इन इंडिया. आपण इंडियन्स ना खूप इमोशनल आहोत रे, आणि या इमोशनल बॉन्डिंगमुळेच ना आपण सगळ्यात लॉस जातो. इट इज नॉट ओनली अ कल्चर, इट इज अन ॲग्रिकल्चर. तुझ्यासारखे लोक या देशाला अभिशाप आहेत. ॲक्च्युली माझ्याकडे दुसरं कुठलं ऑप्शन नव्हता म्हणून. पण मला असं वाटतं की दुसऱ्यांना दोष देऊन काय करतो. मला समजावू नकोस. तू जे माझ्या बरोबर केलंयस ना, त्याची शिक्षा तुला नक्कीच मिळेल. तुझं पूर्ण आयुष्य माती म्हणून करून टाकलंयस हे दिसतंय का तुला? नाही दिसत आहे. आणि मला यात काही इंटरेस्ट सुद्धा नाहीये काका. यू आर डॅम डॅम राईट. मी माझं लाईफ वेस्ट करतोय, स्पॉइल करतोय इथे इथे तुमच्या इंडियात तुमच्या मातीमध्ये. शेवटी तुला एकच गोष्ट बोलू इच्छितो.